कोणताही महामानव हा विश्वकल्याणाचाच विचार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवाच्या मुक्तिगाथेतील महापुरुष होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजात जन्माला आले आणि त्याची जी अत्यंत दारुण अवस्था त्यांच्यासमोर होती, साहजिकच ते त्यांचं पहिलं प्राधान्य झालं. प्राधान्यक्रम कुठलाही असला तरी त्याचा एकूण अवकाश, एकूण दृष्टी ही मानवाच्या कल्याणाची असते आणि बाबासाहेबांच्या आयुष्यात ते आपल्याला तेच पाहता येईल. बाबासाहेबांचा जो अगदी पहिला त्या अर्थानं गाजलेला संग्राम म्हणजे महाडचा सत्याग्रह. महाडचा सत्याग्रह हा अस्पृश्यांना समान अधिकार मिळवून देण्यासाठीचा होता, त्यासाठी ते लढले. पण त्या लढ्याची तयारी करत असताना आणि प्रत्यक्ष चौदार तळ्यावरती जी परिषद झाली त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की हा जो लढा आहे तो फक्त पाण्यासाठी लढा नाही आहे, हे माणसाचं जे मूलभूत स्वरूप आहे स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याच्या अधिकारासाठीचा हा लढा आहे. आणि त्यामुळे सगळ्याच मानवांच्या मुक्तीसाठीच्या लढ्याशी ते इथं नातं सांगतात. आजही चौदार तळ्यावरती बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली आपल्याला ते वाक्य तिथं दिसेल. या लढ्याच्या वेळेला जे सहकारी त्यांना तिथे जे काही लाभले त्या सहकाऱ्यांच्या फक्त दलित होते असं नाही, किंवा त्यांचे जे प्रमुख सहकारी जे त्यांचे साथीदार तिथे जे होते त्याच्यामध्ये उच्चवर्णीय होते, अर्थात त्यांची संख्या कमी होती, पण त्यांच्या अगदी निर्णय प्रक्रियेतले ते लोक होते. बाबासाहेबांच्या या लढ्याला काही मंडळी, विशेषतः ब्राह्मणेतर चळवळीतली मंडळी त्यांच्याशी अट होती की हा लढा महत्त्वाचा आहे, आम्ही त्याच्यात येऊ इच्छितो, पण तुम्ही तिथे एकाही ब्राह्मणाला तुम्ही घेऊ नका. बाबासाहेबांनी त्याला नकार दिला. ते म्हणतात मी ब्राह्मण्याच्या विरोधात आहे, ब्राह्मणांच्या नाही. म्हणजे ब्राह्मण्य हा ही जी भेदभाव करण्याची वृत्ती आहे त्याच्या विरोधात बाबासाहेब आहेत. हे प्रत्येक बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या ज्या चळवळी आपण जर काय पाहिल्या तर त्या चळवळी जरी त्यांचा प्राधान्यक्रम त्यांचा दलित समुदाय असला तरी त्याच्या लढ्याच्या पद्धती, त्याच्या लढ्याची दृष्टी, त्याचे एकूण सगळे जे आयाम जर पाहिले तर ते एकूण मानवाच्या मुक्तीशी त्याचं नातं सांगतात आणि चळवळीची ती दिशा देतात की अशीच व्यापक दिशा असायला हवी. तिथे काहीतरी तत्व असेल तो फक्त ताबडतोबीचे हिशेब एक बेरजा करून आत्ताचं भागताय ना मग ते मिळवा अशा रीतीने ते जात नाहीत, या पण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. बाबासाहेब पुढे राजकीय पक्ष काढतात, स्वतंत्र मजूर पक्ष, त्याच्यातच मजूरच नाव आहे, म्हणजे तो फक्त दलितांचं नाही. आणि एका बाजूला आर्थिक विषमता, आर्थिक शोषण आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक विषमता, सामाजिक शोषण याचा ते इथे संयोग घडवतात आणि ते त्यावेळेच्या अस्पृश्य समाजाला सांगतात की तुम्ही ह्या दोन्ही लढ्यांचं नेतृत्व करू शकता कारण दोन्ही दृष्ट्या तुम्ही शोषित आहात. आणि इथं सगळ्या जातीतल्या सगळ्या धर्मातल्या शोषितांची ती एकजूट बाबासाहेब इथं घडवत आहेत हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. बाबासाहेब इंग्रजांच्या भारतातल्या म्हणजे व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात ते होते. जो काही त्यांना तिथं अवकाश मिळाला त्या काळात त्यांनी एकूणच देशाच्या विकासाचा विचार केला. मजूर मंत्री असताना 8 तासांचा दिवस किंवा स्त्रियांना बाळंतपणाची रजा अशा अनेक गोष्टी बाबासाहेब ज्या फक्त दलितांच्या नव्हत्या तर अन्य सगळ्या समूहांच्या आणि त्यातल्या पीडितांच्या ज्या होत्या त्या वेदना दूर करण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केलेला आहे. ती दृष्टी त्यांची त्या रीतीनं होती. अगदी मी त्याचा उल्लेख आधी केला महाडच्या सत्याग्रहाचा, त्या महाडच्या सत्याग्रह सुद्धा ते स्त्रियांना ज्या रीतीनं सांगतायत की तुम्ही कशा उभ्या राहा, तुम्ही कशा नवऱ्याला मित्र माना आणि स्त्री पुरुष समानतेचं हे जे बाबासाहेबांनी जे तत्व तिथं जे काय त्यांनी जे स्थापित केलं अगदी सुरुवातीपासून त्यांच्या जे काही आपल्याला आयुष्यात दिसतं ते पुढे हिंदू कोड बिलापर्यंत दिसतं की ज्याच्याकरता त्यांनी पुढे राजीनामाच दिलेला आहे.
बाबासाहेबांच्या हाती संविधान लिहिण्याची जबाबदारी येते. बाबासाहेब संविधान सभेत जे गेले तेव्हाला त्यांना ताबडतोबीचा दलितांच्या विकासाचा त्यांच्या रक्षणाचा मुद्दा हा त्यांच्या डोक्यात प्रथम होता. पण प्रत्यक्ष जेव्हा त्यांचा संविधान सभेतला जो सगळा सहभाग सुरू झाला तिथं आणि त्यांचा एकूण जो काही तिथला दृष्टिकोन जो इतरांच्या सगळ्या लक्षात आला, त्यामुळे बाबासाहेबांना संविधानाच्या विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि शेवटी तर बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता ही जी जी त्यांना मूल्य आयुष्यात ज्याच्यासाठी ते लढत होते ते प्रत्यक्ष त्याच्यात ग्रथित करणं, प्रत्यक्ष त्याला कायद्याचं स्वरूप देण्यात बाबासाहेबांना ते यश आलं. तिथे एक गोष्ट ते प्रकर्षानं सांगतात, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि त्याचबरोबर बंधुता, उद्देशिकेतील बंधुता हे जे मूल्य आहे ते खास बाबासाहेबांचं योगदान आहे. त्यांचं म्हणणं ही वरची सगळी जी मूल्य जी आहेत त्याच्या रक्षणासाठी पोलीस ठेवायला लागतील. जर माणसाच्या मनात बंधुता, भगिनी भाव, दुसऱ्याच्या बद्दलची करुणा, मैत्री नसेल तर, आणि म्हणून ते जर आपल्या मनामध्ये असेल की आपल्या आसपास जे इतर जे सगळे नागरिक आहेत हे माझे बंधू आहेत, माझे भगिनी आहेत, माझे आप्त आहेत अशी जर भावना असते तर मग त्यांच्या व्यथांच्या बद्दल माझ्या मनात एक वेगळा दृष्टिकोन असेल. नंतर नुसतंच मनात काही नाही उलट द्वेष आहे तर अशाला कितीही तुम्ही कायद्यानं समता आणा, किती तुम्ही स्वातंत्र्य द्या, ते होऊ शकत नाही. आपण आज आपल्या अवतीभोवती पाहतोय तसं विशिष्ट समाजाबद्दल, विशिष्ट धर्मातल्या लोकांच्या बद्दल जो द्वेष मनात जर असेल तर त्याचं सगळंच काळं दिसायला लागतं. अशा रीतीनं आपण एक राष्ट्र म्हणून पुढे जाऊ शकत नाही असं बाबासाहेब त्यावेळेला ते सांगतायत. बाबासाहेबांच्या अखेरीचा जो काही टप्पा येतो तो बुद्ध धम्माचा. असं वाटेल की संविधानात जर सगळ्या बाबी आलेले आहेत, व्यापक विचार संविधानात आलेले आहेत, आणि मग तरी बाबासाहेब धम्माकडे का गेलेत किंवा धर्माकडे का गेलेत, इथे एक लक्षात येऊ की बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म स्वीकारला तो ईश्वर मानणारा नव्हता, म्हणजे ईश्वराची दखलच घेणारा नव्हता. तिथे ईश्वराच्या जागी नीती आहे आणि माणूस आणि माणसाचं माणसाशी असलेलं नातं हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे असं बाबासाहेब सांगतात. संविधानात माणूस केंद्र आहे, बाबासाहेबांच्या संबंध लढ्यात माणूस केंद्र आहे आणि बुद्धाच्या धम्मात माणूस केंद्र आहे. बाबासाहेब सांगतात की जर माणूस अशा रीतीनं जर एकमेकांशी माणसासारखा जर वागायला लागला, नैतिकतेनं जर काय वागायला लागला, तर ही जी संविधानानं दिलेली जी इतर जी सगळी काय कायदेशीर अशी जी सूत्रे आहेत किंवा अधिकार आहेत त्याचं एक प्रकारचं रक्षण व्हायला मदत होईल. आणि म्हणून माणूस आतून नीतिमान होणं, त्याच्या मनात मैत्री जागणं, करुणा जागणं हे जर बुद्ध धम्माने जर काय झालं तर एक प्रकारे संविधानातल्या मूल्यांना ते एक प्रकारचं कोंदण मिळेल. म्हणजे संविधानाच्या विरोधात बुद्ध धम्म नाहीये, धर्माकडे बाबासाहेब जात नाहीत, तर उलट संविधानातली मूल्य ही अधिक जोपासली जावी, त्यांचं अधिक संवर्धन व्हावं म्हणून बुद्ध धम्म आहे. बाबासाहेबांचा हा सगळा प्रवास आपल्याला जो काय दिसतो तो जर आपण जर पाहिलात तर तो निःसंशयपणे मानवाच्या मुक्तिगाथेचा जागर करतो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवाच्या मुक्तिगाथेतील महामानव आहेत अशा या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस मनोभावे आदरांजली.